बागाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते. बागाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुर्जर वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता जिजाबाई यांचा जन्म, ह्या मातेस माझा मानाचा मुजरा. जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमा 12 जानेवारी 1596 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, त्यांच्या आईचे नाव मासाबाई उर्फ गिरीजाबाई असे होते. जिजाऊ लहानपणापासूनच कुशल घोडेस्वार, सद्गुणी आणि शौर्यवान होत्या. बर का, त्यांना युद्ध कौशल्य सुद्धा भरपूर होतं. त्यांना सहा भाषा येत होत्या. कन्नड, उर्दू, संस्कृत, मराठी, हिंदी अशा त्यांना बहुभाषा अवगत होत्या. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थोड्या दिवसानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शोभांनी जन्म घेतला. त्यांनी शोभांना लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातल्या शौर्य कथा सांगितल्या व त्याबरोबरच तलवार फिरवणे, तलवारबाजी कौशल्य हे सगळं काही त्यांनी युद्ध नंतर कुस्ती खेळणे अशा शौर्य युद्ध त्यांनी शोभांना शिकवल्या. बर का, आणि सुंदर असं स्वराज्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्या मनामध्ये धरलं आणि याला सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी खूप पराकाष्ठा केल्या. आणि ज्यांनी या पराकाष्ठा केल्या अशा म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ यांनी केल्या. बर का, आणि या सगळ्या आणि भारतीय पुराणांमध्ये आदिशक्ती म्हणून ओळखले, भारतीय पुराणमध्ये आदिशक्तीचा उल्लेख झालेला आहे. आणि आज त्या आदिशक्तीचं दर्शन आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या रूपामध्ये भेटलेला आहे. मुजरा माझा त्या मा जिजाऊला जिने घडविले त्या वीर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. मराठी मातीने केला गगनी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुघलांपासून रक्षण करणे नव्हे तर न्यायाविरुद्ध कामे, कौशल्ये, मुस्ताद, राजकारणी अशा बहुगुण त्यांनी शोभांना दिले. जे मोठमोठ्या सरकारांना सुद्धा जमले नाही ना, ते माझ्या मासाहेब जिजाऊंनी करून दाखवले. आणि म्हणून तर आज शोभा एक आदर्श राजे, एक रयतेचे राजे, जाणता राजा, छत्रपती राजे असे म्हणून ते आज ओळखले गेले. समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद करून जरी त्यामध्ये जरी यांच्याबद्दल लिहिलं तरी कमीच आहे. बर का, अशी ही माझ्या एक जिजाऊची कहाणी आहे. बर का, आणि एक दिवस असा काळ आला आणि 17 जून 1674 रोजी मासाहेब जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी आपला अखेरचा श्वास घेतला आणि तिथेच आपला प्राण सोडला. बर का, आणि अशा या महान जिजाऊला माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एक कविता मनाविषयी वाटती. गाजविला प्रताप अशी झुकविली जुलूमशाही. धन्य तुझी जाऊ त्या शुभाची आई. माझी जाऊ परी घर राष्ट्रमाता वाव. घरोघरी शिवा परी बाळ जन्मा यावं. राष्ट्र आणि कुळाचे हे अमर होई. धन्य तुझी जाऊ त्या शुभाची आई. स्वराज्याची प्रेरणा महाराष्ट्राची शान तू. मुजरा तुला मानाचा झुकून आमची मान. लेखनी माते माझी लीन तुझ्या पायी. धन्य तुझी जाऊ त्या शुभाची आई. जय जिजाऊ.